सवाल आणि जवाब असतात, ते बरोबर साधलं गेलं म्हणजे गाणं एकदम अट्रॅक्टिव्ह होतं. प्रत्येक आलापामध्ये किमान तानेमध्ये सवाल पाहिजे आणि त्याला जवाब पाहिजे. आता ते कसं असतं बघा, तर तानेमध्ये क्वेश्चन मार्क आहे. दीज आर ऑल क्वेश्चन्स. याचं उत्तर प्रेझेंटेशनला फार इम्पॉर्टंट आहे. कसं प्रेझेंट करायला पाहिजे गाणं, प्रेझेंटेशनचं गाणं कसं असलं पाहिजे, आलापामध्ये कसे प्रश्न, क्वेश्चन मार्क. आज तागत कोणी ख्यालचं डेफिनेशन नाही सांगितलं. ख्याल म्हणजे काय, इमॅजिनेशन. एवढं सांगून मोकळे झाले, पण आता नवीन पिढीला कसं सांगायचं. सो आय हॅव डिराइव्ड व्हॉट द मीनिंग ऑफ ख्याल. ख्याल म्हणजे काय, ख्याल इज नथिंग बट यू हॅव टू आस्क अ क्वेश्चन टू अ रागा. क्वेश्चन्स कॅन बी आस्क्ड ऑन एनी नोट्स. आन्सर इज ऑलवेज षड्ज अँड पंच. दिस इज द मीनिंग ऑफ ख्याल. सुगंध
तिथे ओंकार पाहिजेच. मग भगवंताचं दर्शन कुठे होईल? स्वरात होईल. स्वरदर्शन कसं करायचं? तो बिंदूचं साधना करायला पाहिजे. ओंकार साधना केलं तरच होईल. सरस सुगंध समीर भक्त, सरस सुगंध समीर भक्त, प्रमद कलीनर अनरस पागे, प्रमद कलीनर अनरस पागे. एका रागामध्ये कमीत कमी 7-8 बंदिशा आले पाहिजे, कारण ठेवणच वेगळी असते. आता पहिल्या बंदिशामध्ये प्रश्न आहे आणि दुसऱ्या बंदिशामध्ये त्याचं उत्तर. दिन गए बीत सुख के, 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 दिन गए बीत सुख के. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे ना, हेही दिवस जातील आणि हेही दिवस जातील. दिन Thank you.
Thank you.